शेतकरी गावडाव पद्धतीनं शेती करायला लागला आहे अलीकडं. जरा बिझनेस ओरिएंटेड जर शेती केला तर 100% शेती फायदेशीर असते. हे जरा तुम्ही फक्त वाचून मी केलेलं आहे, दुसरं असं नवीन स्वतः डोकं लावून केलं आहे असं काय नाही आहे. तुमच्या चार्टप्रमाणे गेलेलं आहे फक्त. मी एमटेक सिव्हिल झालेलं आहे, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट प्रोफेसर आहे मी, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर. नदीला पूर ज्यावेळेला येतो त्यावेळेला ओढ्याला बॅक वॉटर येतं आणि यांची बरीचशी शेती त्या पाण्याखाली जाते. इथं पाणी येतं मागाशीच ते मला सांगत होते 48 पासून 53 पर्यंत कांड्यांचा हा ऊस तयार झाला होता. हिशोब ठेवला होता काय साधारण? हिशोब ठेवला होता साधारण 1,04,000 पर्यंत माझा खर्च झालेला. बरेच जणांचा एक आक्षेप असतो की 18 महिन्यांनी एवढे ऊस तुटला, 20 महिन्यानंतर ते पैसे आले वगैरे. जरी 2,50,000 / 20 केलं आणि मग एक 12 महिन्याचं किंवा वर्षाचं जरी गणित काढलं तर 1,50,000 जास्त उत्पादन आपल्याला एका एकरामध्ये एका वर्षाला निश्चितपणे मिळते. संजीवनीचे 5 पर्यंत टर्बो किट त्यावेळी ते नुकतंच तुम्ही नवीन केलं होतं, मला माहीत नव्हतं, मी ते मागितलं तेच आलं माझ्याकडे पोस्टाने. चार्ट तुम्ही त्यावेळीच नुकतंच ऍप तुम्ही डेव्हलप केला होता. अच्छा, म्हणजे ऊस संजीवनी ऍप जे डेव्हलप त्याच्याप्रमाणे बघून नुसतं ऍप प्रमाणे आपण बघून सगळे डोसेस दिलेत. काही माझ्याकडे चुकलेत पण नमस्ते. आपण आज इथं उदगाव गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीवरती आलोय. एका एकरामध्ये 105 टन आणि 526 किलो एवढं उच्चांकी उत्पादन यांनी एका एकरामध्ये काढलंय. आपलं नाव? अनमोल अरुण मगदुम. अनमोल अरुण मगदुम. अनमोलजी आपलं शिक्षण काय? मी एमटेक सिव्हिल झालेलं आहे, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. हे मुद्दाम विचारायचं कारण असं की एमटेक झालेत, सिव्हिल इंजिनियर आहेत आणि सर्व्हिसला पण आहे. सर्व्हिसला पण आहे, प्रोफेसर आहे मी, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग कॉलेज सांगलीमध्ये हे प्रोफेसर म्हणून तिथं सर्व्हिसला पण आहेत. आणि शेतीची प्रचंड आवड, त्यांच्या शेजारी त्यांचे वडील आहेत आणि त्यांचे बंधू देखील इथं आहेत की ते सुद्धा एमटेक आहेत पण त्यांनी त्यांचा घरचा बिझनेस ते सांभाळतायत. सगळी सुशिक्षित फॅमिली, त्यांचे चुलते तिथं आहेत त्यांच्या बाजूला, त्यांच्या बाजूला त्यांचे मित्र आहेत ज्यांचं 97 टनाचं या वर्षीचं ॲव्हरेज आहे. ही सगळा ग्रुपच असा तयार झाला की इथं अधिकाधिक ऊसाचं उत्पादन घ्यायच्या दृष्टीने हे सर्व मंडळी प्रयत्न करतात. इथलं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणा किंवा थोडीशी अडचण म्हणा, शेजारी ओढा आहे. नदीला पूर ज्यावेळेला येतो त्यावेळेला ओढ्याला बॅक वॉटर येतं आणि यांची बरीचशी शेती त्या पाण्याखाली जाते. तिथं घर जिथं आहे शेत, आता जाताना दिसेल आपल्याला घर आहे. जो पत्रा आहे तो जवळपास पत्रा पूर्ण 1919 आणि 1921 पुरामध्ये बुडलेला होता. म्हणजे ही सगळी शेती जवळपास पाण्याखाली येते. इथं पाणी येतं? हो, आलं होतं इथं पण 1919 आलं होतं आणि 1919 पण आलं होतं. दादा ते घर सगळ्यात उंचावर आहे, ते घर सुद्धा उंचावर आहे. उंचावर आहे तेच म्हणतो, त्यापेक्षा ही सगळी जमीन खाली. अरे बापरे, म्हणजे अशा पूरग्रस्त जमिनीमध्ये सुद्धा प्रयत्न करून यांनी 105 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतले. खरोखरच यांचं अभिनंदन केलं पाहिजे. अनमोलजी, आपण मला थोडंसं सविस्तर सांगा, आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळावी याची. आपली या ऊसाची जात कोणती होती? 80032 आपण रोपं लावली, काढी लावली, रोप लावण केले होते. रोप लावण आपली किती तारखेची झाली होती? 25 जून 2022 ला रोप लागण होती. म्हणजे याचा अर्थ ती रोपं तयार साधारणतः 1 जूनच्या आसपास तयार झालेली होती. 1 जूनची लागण म्हणायला हरकत नाही. आणि ऊस तुटला केव्हा? 31 डिसेंबरला ऊस तुटला. म्हणजे जवळपास 18 महिने या ऊसाला झाले आणि मग तो ऊस तुटला. मागाशीच ते मला सांगत होते 48 पासून 53 पर्यंत कांड्यांचा हा ऊस तयार झाला होता. आम्ही इथं बघितलं सगळं की आता नेमकी ऊसाची जाडी कशी होती किंवा काय बुडके बघितले की लक्षात येतात. त्याच्यावर लक्षात आले की अतिशय चांगल्या पद्धतीने हा ऊस कारखान्याला गेला. आपण थोडंसं सविस्तर याच्यावरती चर्चा करू. सुरुवातीला आपण काय काय केलं? लागण करायच्या अगोदर सेंद्रिय खताचा काय वापर केला? तर जसं शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, हिरवळीचं खत असेल, चार ट्रायली शेणखत मी पसरून घेतलं होतं. त्याच्याबरोबर 2 ट्रायली कंपोस्ट म्हणजे मळी मिळती हो, ते दोन्ही मिक्स करून पसरून घेतलं होतं. त्यानंतर नांगर, हे नांगर केल्यानंतर हे केलं होतं, नांगर पलटी मारल्यानंतर. त्याच्यानंतर मग रोटर मारून सऱ्या सोडले होते, साधारण 4.5 ते 5.5 फुटा त्या सऱ्या, 4.5 फुटाची सऱ्या, 4.5 ते 5.5 च्या मध्ये
सरी होती ते सोडून घेतलं होतं. त्यानंतर मग रोप लावण केलं होतं. रोप लावणनुसार तुमच्या चार्ट प्रमाणे सगळे रोपाचं अंतर किती ठेवलं? साधारण 1.5 ते 2.5 फुटाच्या आसपास. 1.5 ते 2.5 फुट 6,000 आसपास रोप. 5,900 रोप बरोबर बसले होते. 6,000 रोप बसली होती. बा बेसल डोस त्याला आपण काय दिला होता? लागण करायच्या अगोदर का लागणी नंतर? आपण लागणी नंतर बेसल डोस दिला होता थोड्या दिवसांनी. 8 ते 10 दिवसांनी दिला होता. आपण त्याला अळवणी वगैरे कशी कशी केली? अळवणी 3 अळवणी केलो होतो मी. ह्याच्याप्रमाणे ओयमिक ऍसिडचे आणि ह्याच्या तुमचा जे चार्ट आहे त्या चार्ट प्रमाणे 3 अळवणी आणि साधारण 1-5 फवारण्या झालेल्या. संजीवनीच्या 5 फवारण्या. संजीवनीच्या 5 फवारण्या. टर्बो किट त्यावेळी ते नुकतंच तुम्ही नवीन केलं होतं, मला माहीत नव्हतं. मी ते मागितलं आणि तेच आलं माझ्याकडं पोस्टाने. मग त्या टर्बो किटचे जेवढ हे होते ते आणि जीवाणू आपले चालले. हा जीवाणू ते सोडलं होतं. जीवाणूचं होय दिलं होतं सॉइल पॉवर बँक आपले. अच्छा बरं. खताचं नियोजन कसं केलं होतं? थोडंसं खताचं साधारण पहिल्यांदा युरियाचा डोस तुम्ही सांगितल्याप्रमाणे युरियाचा डोस दिला होता. त्याच्यानंतर जसं चार्ट तुम्ही त्यावेळीच नुकतंच ऍप तुम्ही डेव्हलप केला होता. अच्छा, म्हणजे ऊस संजीवनी ऍप जे डेव्हलप त्याच्याप्रमाणे बघून ऍपप्रमाणे आपण त्याला सगळे डोसेस दिलेत. काही माझ्याकडे चुकलेत पण म्हणजे माझ्या टायमिंगनुसार मला रोज कॉलेज आणि हे असलं मी शनिवार रविवार तेवढं येऊन सांगून हे आठवड्यात हे करायचं आहे या पद्धतीने त्याला खताचा 100 टनाच्या टार्गेटला जी काय खत होती त्याप्रमाणे आपण काही थोडीफार त्यात कमी जास्त कमी जास्तील जास्त काय झालं नाही. त्याला पाण्याची व्यवस्था काय केलेली? ड्रीप आहे आणि पाट पाणी पण आहे. ड्रीप पण आहे आणि पाट पाणी आणि ऑटोमेशन मधलं ड्रीप आहे. त्यामुळे याला देताना पाणी मोजून तुम्ही दिलंय? म्हणजे उगीच रात्रभर चालू ठेवलं असं काय? असं रात्रभर काय चालू हे केलं नाही. साधारण माझे 8 पाणी 5 पाणी झालं, 7 ते 8 म्हणजे भरणीला 1-2 वेळा त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आणि मे मध्ये महिन्यामध्ये तेवढे मी 5 पाणी दिलेलं आहे. बाकी सगळं ड्रीप वरच केलेलं. हा ऊस कुठल्या कारखान्याला? हा पंचगंगा सहकारी साखर. अच्छा. एक क्षेत्र बरोबर 1 एकराचं? बरोबर 1 एकर. साधारणतः 1 एकराचं क्षेत्र बरोबर याच्यामध्ये 105 टन आणि 526 किलो म्हणजे एवढं उत्पादन या शेतकऱ्यांचं निघालंय. तुम्हाला एकंदरीत आता शेतकऱ्यांना काय सांगावं असं वाटतं की एवढं उत्पादन आपण काढत असताना किती जास्त कष्ट करायला लागले किंवा खूप काय अवघड असं वाटलं का किंवा खरं तर इझी सगळं करता आलं का? काय वाटतं? म्हणजे अवघड असं काय नाही, फक्त वाचून मी केलेलं आहे. दुसरा असं नवीन स्वतः डोकं लावून केलं आहे असं काय नाही आहे. तुमच्या चार्ट प्रमाणे गेलेलं आहे फक्त. अवघड काय असं नाही. तुमचे व्याख्यान पण ऐकलं होतं, सहज 100 टन एकरी 100 टन ऊस उत्पादन त्याच्याप्रमाणे फक्त गेलेलं आहे. बाकी असं काय नाही आहे. आणि मी दिवसभर असतो असं पण नाही आहे. सकाळी मी 1 तासभर असतो आणि कधी संध्याकाळी आलो तर आलो, नाही तर मग कॉलेज आणि हे याच्यात वेळ मिळतो. शनिवार रविवार असतो. म्हणजे एकंदरीत म्हणताना ते जे वाक्य आहे की 100 टन ऊस उत्पादन सहज शक्य आहे, ते सहज शक्य वाटलं का तुम्हाला? सहज शक्य झालेलं आहे. म्हणजे थोडं गडी माणसं हे ते करून सहज शक्य होतं, काय अडचण नाही. बर बर. ह्याच्यानंतर अजून एक महत्वाचा विषय विचारला जातो. आपण काही हिशोब ठेवला होता काय? साधारण हिशोब ठेवला होता. साधारण 1,04,000 पर्यंत माझा खर्च झालेला आहे. त्याच्यामध्ये काय काय ग्रेड धरले? सगळं रासायनिक खतं, मजुरी, ट्रॅक्टरच्या ज्या सगळ्या असतील त्या, मशागती, पाण्याचा खर्च, लाईट बिल, म्हणजे ते सगळं धरून 1,04,000 ते 5,000 दरम्यान येतो. मला 1,04,000 पर्यंत आपण गेला. बर. आणि आपल्या कारखान्याने दर किती? आपलं पहिलं बिल किती? 3,300 रुपयांनी त्यांनी दर पहिला जाहीर केला. जाहीरच केलाय 3,300 रुपयांनी केला. म्हणजे बऱ्यापैकी 100 टनाला 105 टनाला 1,05,000 खर्च आला असं जर गृहित धरलं तर 1 टन ऊस निर्मिती करायला आपल्याला 1,000 रुपये खर्च आला. 105 टन आणि 1,05,000 म्हटलं तर 1,000 रुपये एका टनाला खर्च येतो आणि 3,300 रुपये आता बिल मिळतंय. त्याच्यातून 1,000 वजा केले तर एका टनाला आपल्याला 2,300 रुपये शिल्लक राहिले. 100 टनाचे 2,33,000 झाले आणि वरच्या 5 टनाचे 5×2=10,000 म्हणजे साधारणतः 2,40,000-45,000 रुपयाच्या आसपास. एका एकरामध्ये आपण 18 महिन्यामध्ये 2,50,000 रुपयाचं उत्पादन आपण घेतलं आहे. बरेच जणांचा एक आक्षेप असतो की 18 महिन्यांनी एवढे
ऊस तुटला, 20 महिन्यानंतर ते पैसे आले वगैरे. जरी 2.5 लाखाला भागीले 20 केलं आणि मग एक 12 महिन्याचं किंवा वर्षाचं जरी गणित काढलं तर 1.5 लाखापेक्षा जास्त उत्पादन आपल्याला एका एकरामध्ये एका वर्षाला निश्चितपणे मिळतं. शेतकरी बंधूंना हे गणित मुद्दाम समजावून सांगितलं पाहिजे, सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. एका एकरामध्ये असू द्या, 2 एकर असू द्या, 5 एकर असू द्या, एका टनाला खर्च किती येतो हे अत्यंत महत्त्वाचं. उत्पादन जसं कमी येतं तसं एका टनाला येणारा खर्च हा वाढत जातो. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर सुरुवातीची नांगरट रोटरने खोरटणे काय ते माती ढेकळे पोडून घेणे आणि सरी काढणे ह्याला 10,000 रुपये खर्च हा फिक्स झाला आहे. मग तुम्ही 100 टन उत्पादन घेतलं तरी 10,000 रुपयेच खर्च आहे आणि 50 टन उत्पादन घेतलं तरी 10,000 रुपयेच खर्च आहे. तसंच पाण्याचा खर्च तो ठरलेला आहे, 100 टन उत्पादनालाही तेवढाच खर्च आणि 50 टनालाही तेवढाच आहे. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागणीसाठी लागणारं बियाणं किंवा रोपं 50 टनालासुद्धा तो 10,000 रुपये त्याला खर्च येतो आणि 100 टनासाठीसुद्धा 10,000 खर्च येतो. 30,000 हा बेसिक खर्च. तुम्ही 30 टन उत्पादन घ्या, 50 घ्या किंवा 100 टन घ्या, 30,000 हा खर्च बेसिक चुकला नाही. त्यामुळे उत्पादन जसं कमी कमी होत जाईल तसं प्रतिटन खर्च वाढत जातो आणि मग राहणारा जो नफा येतो त्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. त्यामुळं एकंदरीत बघता जसं उत्पादन वाढेल तसं प्रतिटन खर्च कमी राहतो, अल्प राहतो आणि मग आपल्याला नफा राहण्याचं प्रमाण अतिशय चांगल्यापैकी वाढत जातं. शेतकरी गावडाव पद्धतीनं शेती करायला लागला अलीकडं. जरा बिझनेस ओरिएंटेड जर शेती केला तर 100% शेती फायदेशीर असते हे जरा तुम्ही, कारण की आमच्यापेक्षा जास्त कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या येतात. नाही, आम्ही जरी शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर असे आपले अनुभवाचे बोल शेतकऱ्यांना ज्या वेळेला ऐकायला मिळतील की आता शेती पहिल्यासारखी न करता थोडीशी बिझनेस ओरिएंटेड जसं आपण आता म्हणालात किंवा थोडंसं व्यावहारिक दृष्ट्या त्याच्याकडे बघून व्यवसायासारखं त्याच्याकडे बघून जर आपण शेती केली तर निश्चितपणे त्यात नफा चांगल्यापैकी राहतो. तेच मी मुद्दाम ते गणित मुद्दाम सांगायचा प्रयत्न केला की 1 टनाला 1,000 रुपये खर्च येतो. समजा मी आज 130 टन उत्पादन एका एकरामध्ये जर घेतलं असेल तर तो खर्च 1,30,000 रुपये येणार आहे, एवढं पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे. काही लोकांचं मत असं असतं की भरपूर खर्च करतात आणि भरपूर उत्पादन काढून फायदा काय, मार्जिन राहत नाही असं त्यांना वाटतं, पण असं नाही. त्याच्यामध्ये मार्जिन हे खूप चांगल्यापैकी राहतं. त्यामुळं अशा पद्धतीने व्यावसायिकदृष्ट्या जर शेती केली तर निश्चितपणे फायद्याचं आहे. आणि गेली 25 वर्ष हेच लोकांना समजावून सांगायचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे. आपल्यासारखी बरीचशी तज्ज्ञ मंडळी, सुशिक्षित मंडळी याच्यामध्ये आलेत आणि खरोखरच त्यांच्या उत्पादनामध्ये नफ्यामध्ये खूप चांगली वाढ झाली आहे. मी बऱ्याच साखर कारखान्यांवरती जात असतो, जिथं जिथं लेक्चर होतात किंवा जिथं डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉट होतात तिथं त्यांना हा अनुभव चांगला येतो की 80 टन 90 टन 100 टन काढणे हे खरोखरच सहज शक्य आहे. शेतकरी मात्र जो करत नाही त्याला तशी भीती वाटत असते, नाही नाही काय सांगतात ते सगळं खोटं सांगतात वगैरे, पण नाही हे अगदी सहज शक्य आहे. आता कालचं उदाहरण द्यायचं झालं तर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना टिंबुर्णीला कारखाना सोलापूर जिल्ह्यात बबनदादांचं, तिथं मी गेली 3 वर्ष जातोय. पहिल्या वर्षी गेलो त्यामध्ये वेळेला ज्या वेळेला ऊस तुटला त्यावेळेला 10 शेतकरी 100 टनाच्या पुढे गेले. पहिल्यांदा तिथं 1 शेतकरी 135 टनावर गेला आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरीचा त्यांना ऊस भूषणा सर्वात मानाचा पुरस्कार देखील मिळाला. गेल्या वर्षी जो ऊस तुटला त्याच्यामध्ये 1-2 शेतकरी असे निघाले की त्यांना ऊस भूषण पुरस्कार मिळाला आहे. कालच त्याचं वितरण झालं, काल मी पुण्यामध्ये होतो, ते वितरण झालं, दोघांना ऊस भूषण हा पुरस्कार मिळाला त्याच कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये. आता जो ह्या वर्षी जो ऊस तुटून चालला आहे कारखान्यामध्ये 9 जण आता असे झाले की ज्यांचं उत्पादन 100+ आलं आहे, 100 टनापेक्षा जास्त आहे. मागाशी मी चर्चा करताना म्हणालो की यावर्षी साधारणतः 10 टनांनी उत्पादकता कमी आली आहे. मे महिन्यातला पाऊस नाही, जून जुलै ऑगस्टमध्ये जसा पाऊस पडला पाहिजे तसा मिळाला नाही, त्यामुळे ऊसाची वाढ थोडीशी स्लो झाली किंवा पेरांची लांबी लहान झाली, जाडी थोडीशी कमी झाली. सरासरीने 7-8 टनापासून 10 टनापर्यंत उत्पादन कमी आलं आहे. आता जे आपले 105 टन आले ते कदाचित 115 टन झालं असतं, तरीसुद्धा तिथं आता 9 शेतकरी असे आहेत की जे 100 टनाच्या पुढं आहेत आणि 80 ते 100 टनापर्यंत 20 शेतकरी आहेत, 22 शेतकरी आहेत, म्हणजे तेसुद्धा जवळपास 100+ झाले असते, पण हवामानामुळं कदाचित तसं आहे. तिकडंसुद्धाही फार मोठ्या प्रमाणात चळवळ चालली आहे.
बऱ्याच कारखान्यामध्ये मी जातो तिथे हे सर्व चालू आहे. एक विषय सांगा म्हणजे बिद्री सहकारी कारखाना दूध कारखाना जो दूध गंगा जो आहे केपी पाटील सरांचा, तिथं 3 शेतकरी आता 105 टनाच्या पुढे गेलेत. जिथं पाऊस खूप जास्त असतो त्या पावसामध्ये तिथं उत्पादकता कमी येते. सर्व शेतकरी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये ऊसाची लागण करतात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 3 शेतकरी असे आहेत की जे 100+ झाले. म्हणजे आपण जे म्हणतो की 100 टन उत्पादन मिळणं सहज शक्य आहे, तशा पद्धतीने जर आपण प्रयत्न केला तर कितीही विपरीत परिस्थिती आली तरीसुद्धा आपलं उत्पादन बऱ्यापैकी चांगलं येऊ शकतं, निश्चितपणे येऊ शकतं. आता पाचड जे पडले ना ते खोडवं ठेवणार आहे का? खोडवं ठेवणार कुट्टी करून घेतो करू नका. माझ्या मते कुट्टी न करता मल्चर नावाचा एक प्रकार मल्चर, मल्चर जर मारलं तर आहे बुडके पण थोडेसे चिमतात आणि पाचट सरीमध्ये पडून राहतं. वरचा थर तेवढा कुट्टी झाल्यासारखा होतो, बाकीचं आहे तसंच पडून राहतं. त्याचा खूप चांगला फायदा होईल, बुडके छाटायची गरज पडणार नाही आणि पाचटाची कुट्टी वेगळी करायची गरज नाही. कुट्टी करायला आज 2500 ते 2800 रुपये खर्च येतो आणि रोट ते काय पाचट कुट्टी करायला सुद्धा 1000-1200-1500 रुपये त्याला खर्च आहे. त्याच्यापेक्षा मल्चर मारलं की दोन्ही पण कामं होतात. तिसरं महत्त्वाचं आच्छादन होऊन राहू द्या, जेवढं आच्छादन होईल तेवढं खूप चांगलं आहे. हे खोडवंसुद्धा आपल्याला चांगल्यापैकी उत्पादन आणता येतं. बुडके छाटणे काम त्या मल्चरमुळं होऊन जाईल. तिसरं एकच आपल्याला अडचणीची गोष्ट वाटते ती म्हणजे पहिला डोस आहे तेवढा एकच डोस पारीच्या साहाय्याने खतं देऊन घालायचा, पगला फोडायच्या नाहीत, जुन्या जारवा किंवा मुळ्या तोडायच्या अजिबात नाही. एकच डोस तेवढा पारीच्या साहाय्याने घालायचा, पुढचे 2 डोस आहेत ते टाकून द्यायचे आणि शेवटचा 1 डोस असतो तो सुद्धा ऊसाची मोठी भरणी करताना जसं आपण पॉवर टिलर रिव्हर्स चालवतो आणि मोठी भरणी करतो तशी एकदा 4-4.5 महिन्यानंतर एकदा भरणी करायची आहे. त्यावेळेला तो डोस टाकून देऊन त्याची भरणी करायची आहे आणि आपल्याकडं ड्रीप असल्यामुळं फारशी अडचणी येणार नाही. मधला जो युरिया टाकायचा आहे 2 महिन्यापर्यंत तो युरिया सगळा आपल्याला ड्रीपमध्ये देता येईल, त्यामुळे उत्पादन अतिशय चांगलं येईल. भरणी झाल्यानंतर सुद्धा पुढं आपण जसं उसाला याला भरणीनंतरचे डोसेस दिले तसेच ह्याला आपल्याला भरणीनंतरचे काही डोसेससुद्धा देता येतील. त्यामुळे तशा दृष्टीने बघा, पाचट कुट्टी करायच्या नादाला नको आणि समजा मल्चर मिळाला नाहीच तर मग आहे तसंच सरीमध्ये बसून घ्या आणि तो कटर जो मिळतो बुडके छाटायचा त्या कटरने बुडके छाटून घ्या. फक्त त्याला पाठीमागं 2 दात असतात बगला फोडायच्या, ते काढून ते तेवढा काढून बगला न फोडता करून घ्या आणि पारीच्या साहाय्याने तेवढं करायचं. तेवढं केलं तरी उत्पादन फार चांगलं येतं. काय संजीवनीचं ते किट आहे ते खोडव्याचं किट घ्या मागून. जीवाणू मात्र दोन्ही वेळेला सोडा, जीवाणू अत्यंत महत्त्वाचा आहे आणि शक्य झालं तर या पास्टावरती कोणतं ना कोणतं तरी सेंद्रिय खत घ्या. मग कारखान्याचं कंपोस्ट मिळालं तर सर्वोत्तम, काही अडचण नाही. काही 5 टन 10 टन जे असेल ते आता ते तातडीने करायला लागेल, म्हणजे ट्रॅक्टर आत येऊन टाकून बाहेर काढता येईल. एकदा फुटवे यायला सुरुवात झाली की नंतर मग फार अडचणीचं होतं. किंवा शेणखत असेल तर शेणखत सुद्धा त्या पास्टावरती पसरून घ्या. पासट लगेच कुजवायची, अजिबात गडबड करायची नाही. त्याला काय सिंगल सुपर फॉस्फेट युरिया टाकला की कुजायची क्रिया होते, पण अजिबात लवकर गडबड करू नका. मे महिन्याच्या 15 तारखेच्या आसपास मग ते जर रोटर मारणे वगैरे सगळं करूयात. एप्रिल महिन्यामध्ये त्याला युरिया आणि फॉस्फेट टाकू म्हणजे पासट चांगल्यापैकी कुजेल. तोपर्यंत कुजवायची गडबड नको.